विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेड्यूल ए म्हणजे काय ते बघूयात. तर बघा, हा शेड्यूल ए म्हणजे काय किंवा याबाबत सविस्तर माहिती लिहा असा प्रश्न आपल्याला 2014 आणि 2019 मध्ये दोन वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर शेड्यूल ए म्हणजे जो मालक असतो, काम करून घेणारा जो असतो, म्हणजे मालक म्हणू आपण त्याला, सरकारी ऑफिस असेल तर ते ऑफिस कुठलं साहित्य पुरवणार आहे त्या साहित्याची यादी, त्याचं युनिट, त्याचे दर आणि ते कुठल्या ठिकाणावरून उपलब्ध होईल याबाबतची माहिती या शेड्यूल ए मध्ये दिलेली असते. तर शेड्यूल ए जर आपल्याला विचारला केव्हाही, तर हे एवढे रकाने आपल्याला काढून पेपरात लिहिता यायला पाहिजे. तर याला बघा, शेड्यूल ए इथं कामाचं नाव लिहावं लागतं की तुम्हाला कुठलं काम करायचं आहे. तर आपण इथे नाव लिहू शकतो कुठलं लिहायचं ते. त्यानंतर अनुक्रमांक एक, कुठलं साहित्य आहे, स्टील. त्यानंतर अंदाजे परिणाम, म्हणजे समजा एक मेट्रिक टन आपल्याला इतकं द्यायचं आहे, याचं हे 60,000 रुपये प्रति टन. आणि साहित्य मिळण्याचे ठिकाण औरंगाबाद. तर हे सगळ्या गोष्टी याच्यात नमूद केलेल्या असतात. हे जे काही कुठलं कुठलं साहित्य आपण कंत्राटदाराला पुरवणार याच्यासाठी हे शेड्यूल ए तयार केलेला असतो. या शेड्यूल एचा फायदा असा असतो की जर समजा मालक जर काही साहित्य पुरवठा करत असेल तर त्याचं जे क्वालिटी आहे, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन होण्यासाठी हे काही साहित्य हा मालक पुरवठा करतो, त्यामुळे ते साहित्य जेवढं दिलं तेवढं साईटवरती वापरावं लागतं. जर हे मालकाने साहित्य दिलं तर याचे पैसे त्याच्या रनिंग बिलातून कट करून घ्यावे लागतात. हे साहित्य जेव्हा जेव्हा मालक देत असतो तेव्हा तेव्हा त्या साहित्यावर मालकाचा, त्या ऑफिसचा अधिकार असतो आणि त्यामुळे ते साहित्य कंत्राटदाराला दुसऱ्या कुठल्याही साईटवर नेऊन वापरता येत नाही. त्यानंतर हे जे साहित्य जे मिळण्याचं ठिकाण आहे, त्या मिळण्याच्या ठिकाणावरती त्याचे दर दिलेले असतात. तिथून हे कंत्राटदाराला साहित्य घेऊन आपल्या साईटवर न्यावं लागतं. तर या पद्धतीनं आपण हे पेपरामध्ये तयार करून लिहिलं की आपलं त्याच्यामधलं काम होऊन जातं. तर हे आहे सगळ्या गोष्टी. इथे टाकावं लागतं युनिट, इथे टाकावं लागतं त्याचे नाव काय काय देणार, इथे त्याचा दर असतो, इथे त्याचं युनिट असतं परत कशासाठी आणि साहित्य कुठल्या गोडाऊन मधून कुठून तुम्हाला मिळेल. हे आता गेली 5-10 वर्षात कुठलंही साहित्य कुठलंही डिपार्टमेंट देत नाही, पण पहिले सिमेंट, स्टील, डांबर ह्या गोष्टी शासन पुरवठा करायचं आणि ते शासन पुरवठा करत असल्यामुळे त्यामध्ये शेड्यूल ए किंवा ही सूची अ लावलेली असायची. थँक्यू.